यांनी वॉर्ड क्रमांक 5 मधील कामाटीपुरा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. सातारा नगरपालिका वॉर्ड क्रमांक 5 च्या नगरविकास आघाडीच्या नगरसेविका सौ मनीषा काळोखे यांनी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या अभियानात श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ नगरपालिका शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. या स्वच्छता रॅलीबाबत सांगताना नगरसेविका सौ मनीषा काळोखे यांनी व्हीएम न्यूज मराठीला सांगितले की मनीषा विजय काळोखे, वार्ड क्रमांक 5 नगरविकास आघाडी. माझा कामुडीपुरा वार्ड हा आहे आणि इथं दलित वस्ती खूप आहे आणि इथं नगरपालिका शाळेच्या माध्यमातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी स्वच्छता मोहीम आजपासून सुरू केलेली आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करते की सर्वांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा आणि आपल्या परिसर स्वच्छ करूया. सगळ्यांनी प्लास्टिक मुक्ती करूया आणि आपला परिसर स्वच्छ करूया. धन्यवाद. या रॅलीत विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्याचा नागरिक हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारातून घडत असतो. त्यामुळे या वयात स्वच्छतेचे महत्त्व या मुलांना पटवून देणे महत्त्वाचे आहे आणि यात शाळा यशस्वी झाली आहे. पाहूयात या विद्यार्थ्यांची मनोगते. आम्ही घरोघरी जाऊन सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितलं होतं व आम्ही सुद्धा स्वच्छता करणार आहोत. नमस्कार, मी नगरपालिका शाळा क्रमांक 23 या शाळेचा विद्यार्थी आहे. आम्ही 27 जानेवारी या दिवशी स्वच्छताची रॅली काढली होती. त्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांना असे सांगितले की स्वच्छ सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याबरोबरच स्वच्छमेव जयते असं म्हणूयात. हेच आपल्या घरोघरी नांदेल ही स्वच्छता. धन्यवाद. मी आता राजमाता जिजाऊ शाळेचा विद्यार्थी. मी आमची 27 जानेवारीला रेल काढली होती. त्यामध्ये आम्ही घरोघरी जाऊन स्वच्छतेचे मंत्र सांगितले आणि एवढं सांगितले की गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचा चालू होतो. स्वच्छतेचे मंत्र घरोघरी दिले आहेत. ओके. आज वार्डामध्ये माननीय नगरसेविका मनीषाताई काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहभागी शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, वार्डातील सर्व नागरिक यांच्या समवेत स्वच्छता रॅली काढण्यात आली आणि या स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून हा जो स्वच्छतेचा संदेश आहे हा संदेश सर्व नागरिकांनी आणि मुलांनी, आम्ही सर्व शिक्षकांनी घरोघरी जाऊन प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातून आमचा एकच उद्देश आहे की आमचा वार्ड हा स्वच्छ झाला पाहिजे आणि नुसता स्वच्छ नाही तर स्वच्छता पुरस्कार प्राप्तसुद्धा झाला पाहिजे. एवढेच या ठिकाणी मी सांगतो. तसेच या प्रभागाच्या नगरसेविका सौ मनीषाताई किशोर विजयराव काळोखे
तसेच वार्डमधील सर्व प्रभागामधील सर्व मतदार आणि नागरी बंधुभगिनी, आज जे शासनानं स्वच्छतेचे अभियान जे पुरस्कार योजनाशी चालू केलेली आहे त्यामध्ये आमचा वार्ड क्रमांक 5 हा सहभागी झालेला आहे. आत्ता ही झालेली आमची सुरुवात आहे, इथून पुढं आम्ही स्वच्छतेचा पुरस्कार घेणारच आणि त्याप्रमाणेच आम्ही स्वच्छता करणार. संपूर्ण वार्ड स्वच्छ करून एक नंबरचा आम्ही पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि आमचे सगळे या वार्डमधील सर्व नागरिक आम्हाला सहकार्य करतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आज जी रॅली काढलेली आहे या रॅलीला जिजामाता राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्या मंदिर यांचे प्राचार्य आणि त्यांच्या शिक्षिका तसेच मुले यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या नगरसेवकांना जे सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा या रॅलीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. हां बोला. हां नमस्कार. श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्या मंदिर शाळा क्रमांक 23 गोडूल सातारा या मुलांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन स्वच्छतेचा मूलमंत्र दिला आणि सगळ्या मुलांचं सहकार्य करून सगळ्यांना स्वच्छतेसाठी सहकार्य करा असं आवाहन केलं आणि सर्व सहकार्य विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी स्टाफने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. स्वच्छतेच्या बाबतीत मोठ्या माणसांना सांगितलं लवकर कळत नाही पण लहान मुलांना सांगितलं ते लवकर पटतं, म्हणून आम्ही सर्वप्रथम लहान मुलांना घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे. सर्वांनी आम्हाला सहकार्य करा, आपला परिसर स्वच्छमुक्त करा, प्लॅस्टिक मुक्त करा, सर्वांनी प्लॅस्टिक पिशवी टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा. या स्वच्छता अभियानाबाबत नागरिकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कामाटीपुरा हा गोडोली सातारा या भागात येतो. वॉर्ड क्रमांक 5 मधील हा वॉर्ड तसा आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग. या भागात गरीब मध्यम वर्ग समाज मोडत असून स्वच्छतेचा प्रश्न इथल्या ऐरणीवर आहे. त्यामुळे या भागात स्वच्छता मोहीम राबवून आणि विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांच्यातही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आल्यामुळे इथल्या नागरिकांच्या जनजागृती झाली आहे. पाहूयात इथल्या नागरिकांच्या भावना. नमस्कार, मी आशा हनुमंत लोखंडे, प्रभाग क्रमांक 5 कामाठीपुरा. आमच्या इथे आम्ही सर्व महिला काही ना काही उपक्रमातून हे कार्यक्रम राबवत असतो, पण मनीषा काळोखे ह्या आम्ही सर्वांनी बहुमताने निवडून दिल्यापासून आमच्या सर्व महिलांना ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचा अनेक हुरूप येतो. नगरपालिकेच्या शाळेची आज मुलं, शिक्षिका, इथले आमचे नागरिक ह्या सर्वांनी भाग घेऊन आपला वॉर्ड चांगला स्वच्छ करावा आणि सर्वांनी सहकार्य करावं हीच मी सर्वांना नम्र विनंती करते. आदरणीय आजच्या या स्वच्छता रॅलीनिमित्त जमलेले मेहरबान श्री मनीषाताई काळोखे आणि त्यांच्या प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी या रॅलीमध्ये जे स्वच्छता मोहिमेचा जो अतिशय उत्सव असा उपक्रम जो राबवलेला आहे या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी भाग घ्यावा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा, भारत स्वच्छ ठेवावा आणि आपल्या वॉर्डला या प्रथम क्रमांकाचं बक्षीस कसं मिळेल याकडे सर्वांनी लक्ष करण्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छता मोहीम मनापासून करावी ही मी सर्व या प्रभागातील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो. या स्वच्छता मोहिमेत वामनराव मस्के, सौ मंगला बनकर, सौ कमल कुदळे, स्वाती काळोखे, अमोल निंबाळकर, प्रदीप गुडे, किशोर काळोखे, आशा लोखंडे, शुभांगी काळोखे, सचिन लोखंडे, विजय काळोखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.